हॅलो एवरीवन, अमुजा कुकिंग स्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला मस्तपैकी अशी राज कचोरी दाखवणार आहे, जसं तुम्हाला बाहेर भेटती मार्केटमध्ये तशी. आणि खूप फेमस आहे राज कचोरी आणि खूप स्पेशल डिश आहे. हे पाहू शकतात, राज कचोरी नावच ऐकल्यानंतर किती छान वाटतं आणि खाल्ल्यानंतर किती मज्जा येणार आहे. आणि अशी खूप भन्नाट रेसिपी आहे ही राज कचोरी. आणि ही तुम्हाला घरी बसल्या बसल्या माझ्या चॅनलवर पाहून करता पण येतं आणि खूप छान लागणार आहे रेसिपी. खूप स्पेशल आहे डिश ही आणि तुम्ही नक्की ट्राय करा. चला आपण आता आपल्या रेसिपीकडे जाऊया. इथे मी एक बाउल रवा घेतलेला आहे एका पॉटमध्ये आणि त्यामध्ये आता मी पाणी टाकणार आहे. कोमट पाणी केलेलं आहे आणि हातानंच मी मिक्स करणार आहे मध्ये. याचा छानपैकी गोळा बनवून घ्यायचा आहे आणि कसं बनवायचं आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ पण नाही. हे पाहू शकतात, मी असं मस्तपैकी असं तिंबून भेटलेलं आहे. हे पाहू शकतात, असं जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाहीये. असं मी तिंबून घेतलेलं आहे आणि याला 15 मिनिटांसाठी मी असंच ठेवणार आहे. इथे मी 1 कप बेसन घेतलेलं आहे. 1.5 चमचा रवा टाकणार आहे मध्ये. इथे बेकिंग सोडा टाकणार आहे 1/2 चमचा. हे आता मिक्स करून घेणार आहे आणि त्यामध्ये मी कोमट पाणी होतं ते याचा डो बनवून घेणार आहे. आता हे 10 मिनिटांसाठी मी असं झाकून ठेवणार आहे. हे पाहू शकतात, मी इथे झाकून ठेवलं होतं 15 मिनिटांसाठी. आता हे मी काढणार आहे झाकण. हे छानपैकी असं भिजलेलं पण आहे, पाहू शकतात दोन्ही पण. याचं आता मी बॉल्स करून घेणार आहे लाटण्यासाठी. इथे मी ठेवलेलं आहे लाटण्यासाठी, हे मी लाटून घेणार आहे. हे बेसनचं मी बॉल्स करून घेतलेलं आहे, हे त्यावर ठेवणार आहे. आता याचं मोदकच्या साईज मोदक केल्यासारखं करून घ्यायचं आहे. हे पाहू शकतात, असं मी करून घेतलेलं आहे. हे वरचा भाग मी काढून टाकणार आहे. याचा वरचा भाग मी काढून टाकलेला आहे. हे पाहू शकतात, असं झालेलं आहे, गोल साईज करून घेतलेली आहे. आता इथे मी लाटून घेणार आहे. हे पाहू शकतात, असं लाटून घ्यायचं आहे. इथे मी तेल ठेवलेलं आहे तापवण्यासाठी. तेल तापल्यानंतर मी तेल सोडणार आहे मध्ये. हे पाहू शकता, तेल तापलं का नाही मी पाहिलेलं आहे. थोडंसं मध्ये टाकलेलं आहे आणि त्यावर मी आता सोडलेलं आहे मध्ये. हे पाहू शकता, पुरी किती मस्त फुगलेली आहे आणि त्याला वेळ काहीच लागलेला नाही. मध्ये टाकल्यानंतर लगेच फुललेली आहे. वाव, बढिया, खूपच मस्त झालेली आहे. आता हे मी गोल्डन होईपर्यंत तळून घेणार आहे पुरी. हे पाहू शकतात, मस्तपैकी असे कलर पण छान आलेला आहे आणि कडक पण झालेला आहे. आता मी हे काढून घेणार आहे. पाहू शकतात, पुरी अशी फुगलेली आहे आणि त्याला मध्येच मी असं मध्ये टाकण्यासाठी छिद्र पाडून घेतलेलं आहे. हे पाहू शकतात, साहित्य मी घेतलेलं आहे मध्ये पुरीमध्ये भरण्यासाठी. हे बटाटा आहे, उकडून घेतलेलं आहे आणि तेच चिरून घेतलेले आहे, ते स्लाइस काढून घेतलेले आहे. हे शेव आहे, ही मटकी आहे, फोडणी टाकलेली आहे मटकी. ही चने आहेत, साधे उकडून घेतलेले आहेत. हे दही आहे, हे डाळिंब्याचे दाणे आहे. ही चटणी आहे, ग्रीन चटणी. आणि हे चिंचची चटणी आहे. हे माझ्या चॅनलवर आहेतच, तुम्हाला जर पाहायचं असेल तर कशी बनवली आहे ती. मी बटाटे टाकणार आहे जे चिरून घेतलेले आहेत ते. मध्ये मटकी टाकणार आहे, त्यामध्ये मी चने टाकणार आहे, त्यामध्ये शेव टाकणार आहे,
त्यामध्ये ग्रीन चटणी, त्यामध्ये मी चिंचेची चटणी टाकणार आहे। ही चटणी टाकलेली आहे चिंचेची, आंबट गोड असं मस्त लागणार आहे मध्ये। इथे मी दही टाकणार आहे, वरून अजून चटणी टाकलेली आहे मी। ही ग्रीन चटणी पण टाकलेली आहे, थोडं दही, शेव पण टाकलेला आहे। आता कचोरीला थोडेसे मी सजवून घेणार आहे, त्यावर मी डाळिंबाचे दाणे टाकलेले आहे। खूप असं भारी दिसत आहे, खूपच छान। हे पाहू शकतात रेडी आहे, मस्त वरून डेकोरेट करून घेतलेलं आहे मी। दहीचं केलेलं आहे डेकोरेट, इमली चटणीचं आणि ग्रीन चटणीचं, आणि वरून मस्तपैकी असे मी डाळिंबाचे दाणे टाकलेले आहे, त्यामुळे लुक असं खूपच भारी येत आहे। पाहू शकतात खूप छान, ही राज कचोरी आहे। खूपच अशी छान टेस्ट असते ह्याची, आणि जी आपण साधी कचोरी खातो त्याच्यापेक्षाही अशी भन्नाट असते ही कचोरी। राज कचोरी खूप फेमस आहे, तुम्ही नक्की ट्राय करा। तुम्हाला ही बाहेर जशी भेटते तशी घरी तुम्ही ही ट्राय करा आणि खा। यामध्ये मी चाट मसाला विसरले होते आणि वरूनच टाकायचं आहे। हे पाहू शकतात मी वरून टाकलेला आहे चाट मसाला। ही मस्त पैकी अशी मी रेडी केलेली आहे राज कचोरी। हे पाहू शकतात माझे असेच नवीन नवीन माझ्या चॅनलवर रेसिपी आहे। जर तुम्हाला पाहायचे असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जर केलं नसेल तर। आणि जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर लाईक शेअर करायला विसरू नका, कारण नवीन नवीन रेसिपी तुम्हाला घर बसल्या पाहण्यात येतील। थँक्यू।